स्वागत आहे तुमचं धनश्री कुकिंग्स आणि आर्ट्समध्ये तर आज आपण पाहणार आहोत बेसन लाडू आणि बेसन लाडूमध्ये मी आज एक सिक्रेट असं सांगणार आहे जेणेकरून आपले लाडू असे रवाळ आणि टाळूला चिटकणार नाही आहेत तर चला पाहूया त्यासाठी एक मस्त ट्रिक आ, मी तुम्हाला सांगणार आहे तर बेसन लाडूसाठी आपण इथं मी साधारणतः चार वाटे बेसन घेतले तुम्ही बेसन कोणतंही घेऊ शकता घरी दळलेलं किंवा मग विकतचं असं काही नाही आहे तुम्ही तुम तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेऊ शकता आणि मी या वाटीनं बेसन मोजलेलं आहे चार वाट्या घेतलेल्या आहे शीक भरून साधारणतः भरून घेतलेल्या आहेत मी चार वाट्या आणि याला आपल्याला पाच मिनटं बेसन असंच कोरडं भाजायचं आहे पहिल्यांदा तूप न घालता पाच मिनटं साधारणतः मंद गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे तुम्ही टाईम लावूनसुद्धा भाजू शकता पाच मिनटं सांगितलेली आहेत मी पाच मिनटं याला असं भाजायचं आहे बिना तुपाचं त्याच्यानंतर मग आपल्याला चार वाट्यासाठी मी दीड ते दोन वाटे तूप घालणार आहे जर तुम्हाला जास्त तूप आवडत नसेल तर तुम्ही दीड वाटी घा घाला आणि तुम्हाला पेड्यासारखा जर त्याचं स्ट्रेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बरोबर दोन वाटे घाला म्हणजे ज्या वाटीनं आपण पीठ बेसन घेतलं आहे त्याच वाटीनं तर मी इथं एक आ, वाटी घातलेलं आहे एक वाटी घातल्यानंतर आणखीन आपल्याला पाच मिनटं याला असंच भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी घालायचं आहे असं थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आपल्याला एकदम नाही घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आता एक वाटी घातल्यानंतर मी आहे याला हलवणार आहे तर याला छान असं परतून घ्यायचं आहे आता साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत आणखीन पाच मिनटांनी मी एक वाटी घातलेला आहे म्हणजे चार वाटी बेसनसाठी मी साधारणतः इथं दीड वाटी आपलं तूप घातलेलं आहे आणि तूप साजूक तूप आहे घरचंच तर तुम्ही शक्यतो तूपच वापरा डालडा वापरू नका कारण चव छान येणार नाही आपल्या बेसनला त्यासाठी तुम्ही शक्यतो तूपच वापरा आता आपल्याला आणखीन पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे नंतर पाच ते दहा मिनटं परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तूप सोडत आहे बेसन अशा मस्त असं खमंग असा वास सुटत आहे म्हणजे आपलं भाजायचं म्हणजे भाजलेलं आहे पण तरीही आपल्याला आणखीन थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणखीन भाजून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन आपले बेसन आहे ते छान आणि टेस्टी लागेल त्यासाठी मी आणखीन भाजत आहे म्हणजे आणखीन थोडंसं हलकं होजेपर्यंत जसं जसं आपण भाजत जाईल तसं आपल्याला कळतं की हे बेसन थोडंसं हलकं होत आहे तर तुम्ही पाहू शकता याच्या स्ट्रेक्चरवरूनच की हे बेसन थोडंसं हलकं झालं आहे फोममध्ये आलेलं आहे म्हणजे पूर्ण असं हलकं होतं आपण हलवतो तेव्हा ते त्याच्यामधलं पळी आपल्याला हलकी हलकी लागते तर या पद्धतीनं आपल्याला असं बेसन करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे मी तीन चमचे याच्यात पाणी घालायचं आहे जेव्हा आपलं बेसन हलकं होईल त्यावेळेस म्हणजे याला रवाळपणा येतो आणि आपलं बेसन टाळलं चिटकत नाही त्यासाठी याच्यामध्ये तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे तर हे सिक्रेट आहे तुम्हीसुद्धा करा म्हणजे तुमचेही लाडू बिघडणार नाहीत ना आणि रवाळ आणि छान होतं तर तिथं तुम्ही पाहू शकता आपलं हे बेसन छमंग भाजलेलं आहे मी आता एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढलेलं आहे आणि हे थंड झालं म्हणजे आपल्या हाताला सहन होईल इतपत थंड झालं की मग याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेते आहे आणि मी चार वाट्यासाठी इथं साधारणतः दोन वाट्या साखर घातलेली आहे तर तुम्ही दोन वाट्या साखर घाला चार वाट्यासाठी आणि दोन वाट दीड वाटी तूप तर हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तर याला व्यवस्थित आपल्याला आता याचा गोळा करायचा आहे आणि आता लाडू वळायचे आहेत तर तुम्ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली की लाडू वळायला घ्यायचे ला आहेत अशा पद्धतीने आपल्याला छोटे लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळू शकता हे लाडू खायला खूप छान लागतात अजिबात टाळूला चिटकत नाहीत आणि खूप मस्त लागतात पेड्यासारखी टेस्ट येते आणि याच्यामध्ये ये तुम्ही खवा किंवा मावासुद्धा घालू शकता किंवा मग त्याची गरज पण नाही इतकी छान आणि टेस्टी लागतात हे बेसन लाडू तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि ही बेसन लाडूची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईबच्या शेजारचं जा बेलायकन क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन नोटिफिकेशनद्वारा माझे व्हिडिओ असेच मिळत राहतील आणि चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय